पर्यावरणाचे संतुलन राखायचे असेल तर वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले तर मनुष्याला चांगले आरोग्य प्रदान होईल आणि व्याधींपासून मुक्ती मिळेल. शासनाने सुरू केलेली वृक्ष लागवडीची योजना सर्वांनी प्रामाणिकपणे राबवावी. वृक्ष लागवड हे ईश्वरी कार्य आहे असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केले. पांढरकवडा वन विभाग अंतर्गत तेजनी येथे आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य वन संरक्षक वानखडे, उपवन संरक्षक अभरना, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, राळेगाव नगरपंचायतचे बाळासाहेब कविश्वर, पंचायत समिती सदस्य प्रशांत तायडे आदी उपस्थित होते. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉक्टर उईके म्हणाले, येत्या काळात आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे वाटप करण्यात येतील. वन विभागाला वृक्ष लागवडीसाठी प्रत्येकाने सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाला संजय काकडे, बबनराव भुंगारे, डॉक्टर अक्षय जव्हेरी, गजानन लढी, डॉक्टर कुणाल भोयर, संदीप तेलंगे, मारुती सलाम, शरदानंद जयस्वाल, विशार येलोरकर, रणजित ठाकूर, राजेश शर्मा यांच्यासह ग्रामस्थ आणि वन कर्मचारी उपस्थित होते. महावॉईस साठी अक्षय काळे, राळेगाव.